बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लगावला. काल भंडाऱ्यातल्या सभेतून अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली होती. आम्ही शिवसेना राष्ट्रवादी फोडली नाही, ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना आणि पवारांच्या मुलीवरच्या प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, अशी टीका अमित शहांनी केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरेंनी आज उत्तर दिलं. अभी अभी मैं उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने. शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली. मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी, उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी है और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी. अमित शाह ने मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे, त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही. पण आता अमित शहांचं नेमकं पक्षातलं स्थान, कारण त्यांच्याकडे अध्यक्ष वेगळे आहेत, अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील. पण अमित शहांना सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्याकडे तुमच्या बोलण्यात. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येईन बोललो होतो, ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.